हॅलो हाय नमस्ते मी रुपाली आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपला शिवण क्लासचा दुसरा दिवस आहे तर आज आपण बघणार आहोत की मेजरमेंटविषयी आपण आज माहिती घेणार आहोत जर काही फ्रेंड्स पहिल्यापासून आज शिवणकामात असतील तर त्यांना मेजरमेंटविषयी बरीच माहिती असेलच पण काही बिघनस असतील त्यांना ह्या टेपविषयी माहिती एवढी नसते तर त्यांच्यासाठी मी हा स्पेशली आज व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर मार्केटमध्ये प्रकारे आपण शिवण क्लासेससाठी टेप जो मिळतो त्याचा वापर आपण शिवणकामासाठी करतो दादा हा टेपचा वापर आपण कशा पद्धतीने करणार आहोत आणि ह्या टेपवरती जे नंबर्स आहेत ते कशा पद्धतीने घेतले जातात ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा टेप आहे टेपच्या पुढच्या बाजूला फ्र एका बाजूला अशा प्रकारे मोठ्या अंकात नंबर्स आहेत तर हे इंचामध्ये आहेत आणि याच्या बॅक साईडला तुम्ही बघितलं तशा पद्धतीने दोन नंबर्स आहेत वरच्या बाजूला देखील आहेत आणि खालच्या बाजूला आता जे मोठे अंक आहेत ते इंचामध्ये आहेत आणि जे छोटे तुम्हाला दिसतात आहेत हे सेंटीमीटरमध्ये आहे पण आपण सहसा इंचामध्येच माप हे धरले जातात शिवणकामामध्ये सेंटीमीटरमध्ये जास्त आपण वापर करत नाही तर लक्षात ठेवा तो, तो आपण इंचामध्येच जे मापा आहेत ते नेहमी घेणार आहोत त्यामुळे तुम्ही सेंटीमीटरचा एवढा विचार करण्याची गरज नाही आहे तुम्ही फक्त इंचाचं जे प्रमाण आहे ते फक्त तुम्ही लक्षात ठेवा तर आता या ठिकाणी हा टेप आहे बरोबर आता हे इंचामध्ये नंबर्स दिलेले आहेत आता या ठिकाणी इंचामध्ये नंबर्स दिल्यानंतरला तर तुम्ही बघितलं असेल आपण शिवणकामामध्ये पाव इंच अर्धा इंच पाऊण इंच सव्वा इंच कशा पद्धतीने धरलं जातं ह्याच्यामध्ये जवळपास थोडंफार कन्फ्युजन होतं तर ते कन्फ्युजन देखील मी तुमचं आज दूर करणार आहे आता तुम्हाला मी आधी सुरुवातीला दाखवते हा टेप बरोबर आता हा वन इंच आता सुरुवातीला तुम्ही बघू शकता हा एक इंच आहे हा दोन तीन चार पाच सहा अशा पद्धतीने नंबर्स दिलेले आहेत आता या ठिकाणी मात्र पाव इंच म्हणजे काय ते मी तुम्हाला आधी दाखवते आता पाव इंच म्हणजे काय आता या ठिकाणी ही प्लेट दिसते तर या ठिकाणी हे तुम्हाला नंबर्स या ठिकाणी जे मार्क आहे ते तुम्हाला दिसणार नाही त्याच्यासाठी मी थोडा पुढच्या नंबरचा वापर करते तस आता हे गृहीत धरा तीन इंचावरती हा डॉट आहे हा जो लास्ट दिसतोय हा डॉट या ठिकाणी आहे ठीक आहे आता या ठिकाणाहून आपण पुढचे नंबरसे बघणार आहोत आता या ठिकाणी नंबर बघत असताना मी तुम्हाला दाखवते आता ही प्लेट सपोज ही आहे हे जे लास्ट टेपचा हा तुम्ही गृहित धरा आता या ठिकाणी इथून आपण एक इंच दोन इंच तीन इंच असं माप धरूया बरोबर आता या ठिकाणी आपण एक इंच धरलं तर सुरुवातीचा एक इंच कुठं येईल आता ह्या ठिकाणी आपण फक्त एक अंदाज धरतो आता हे एक इंच हा एक पूर्ण एक इंच येतो हे जे अंतर आहे ह्याला एक इंच म्हटलं जातं आता अर्धा इंच म्हणजे काय ह्या दोन एक इंचाच्या जो मध्य आहे त्याला म्हटलं जातं अर्धा इंच हा जो तुम्हाला हाफ दिसतोय ही हाफ रेषा देखील या मोठ्या रेषापेक्षा कमी आहे ह्याला म्हटलं जातं हाफ म्हणजे हे अर्धा इंच झालं बरोबर हे लक्षात आलं एक इंच म्हणजे काय एक इंच म्हणजे हे एवढं अंतर हे एवढं अंतर हे एक इंचा आहे आणि ह्या दोघांचा सेंटर केला की आलं अर्धा इंच आता पाव इंच म्हणजे काय ते सांगते आता पाव इंच म्हणजे काय आता हा अर्धा इंच आहे बरोबर आता ह्या अर्धा इंचाची आणि ही जी सुरुवातीची रेष आहे अर्धा इंच आणि सुरुवातीच्या मधल्या रेषेला हे बघा एक आणि दोन ही जी दुसरी रेश जसे तुम्हाला ही रेश आहे ही पाव इंच आहे याला म्हटलं जातं पाव इंच पाव इंच घेत असताना आपण हे डॉट दोन घेतो म्हणजे हे अर्धा इंचाही सेंटर घेतला की आपलं काय तयार झालं पाव इंच तर अशा प्रकारे आपण एक इंच धरला अर्धा इंच धरला आणि पाव इंच धरला तर इथपर्यंत लक्षात आलं आता आपण पाऊण इंच म्हणजे काय ते बघणार आहोत आता पाऊण इंच म्हणजे काय आता हा तुम्ही एक इंच अर्धा इंच पाव इंच आता अर्धा इंचाच्या पुढे म्हणजे ही दोन रेश तुम्हाला दिसते एक आणि दोन हे रेश तुम्ही धरली की ह्याला म्हटलं जातं पाऊन पाऊण म्हणजे आपल्याला एक इंचाचा एक इंचाला पाव इंच कमी असं त्याला म्हटलं जाईल पाऊण इंच तर अशा पद्धतीने हा पाऊण इंच धरला जातो तर मी तुम्हाला परत दाखवते हा एक इंच बरोबर एक इंचाच्या दोघांचा सेंटर आला अर्धा इंच आणि अर्धा इंच आणि सुरुवातीची जी रेश आहे त्याचा सेंटर घेतला की हा आला पाव इंच आणि पाऊण इंच म्हणजे काय एक इंचाला पाव इंच कमी म्हणजे एक आणि दोन हे पाव इंच कमी केलं की आलं पाऊण इंच अर, अर्धा इंचाच्या पुढच्या ह्या दोन रेषा ह्याला म्हटलं जातं पाऊण इंच आहे हो तुम्हाला इथपर्यंत तरी समजलं असेल आता यापुढे सपोज आता आपण हे मार्क्स तुम्हाला कळले बरोबर आता या ठिकाणी मात्र जो तुम्हाला सव्वा इंच घ्यायचं असेल तर सव्वा इंच कसं धरलं जाईल आता सव्वा इंच म्हणजे काय हा एक इंच एक इंचाच्या ह्या दोन रेषा ह्याला म्हटलं जाईल सव्वा इंच बरोबर याला म्हटलं जाईल सव्वा इंच म्हणजे एक इंच आणि पाव इंच ॲड केलं की काय आलं सव्वा इंच आता दीड इंच म्हणजे काय तर आता एक इंचाच्या पुढच्या बाजूला हे बघा ही रेश तुम्हाला दिसते म्हणजे ह्या दोन रेषेंच्या सेंटरला ह्या रेषेला म्हटलं जाईल हाफ म्हणजे एक आणि हाफ घेतलं की दीड इंच आता आता पावणे दोन इंच म्हणजे काय आता पावणे दोन इंच म्हणजे पा दोन इंचाला पाव इंच कमी असे हे आले पावणे दोन इंच आता ह्याच ठिकाणी तुम्ही अशाच पद्धतीने पुढचं माप घेऊ शकता समज जा हा चार इंच आहे बरोबर आता सव्वा चार इंच म्हणजे काय याच्या पुढचं जे दोन रेषा आहेत ह्याला म्हटलं जाईल सव्वा इंच साडेचार इंच म्हणजे काय तर या ठिकाणी ही रेष तुम्हाला दिसते अर्धा चार अधिक अर्धा म्हणजे आलं साडेचार इंच आता पावणे पाच इंच म्हणजे काय तर पाच इंच इंचा पाच इंचाला पाव इंच कमी म्हणजे आलं पावणे पाच इंच अशा पद्धतीने आपण हे माप धरले जातात म्हणजे ह्या टेपचा अशा पद्धतीने वापर केला जातो आता या ठिकाणी हे नंबर्स तुम्हाला थोडेसे सोपे जावे त्याच्यासाठी मी एक चार्ट तयार केलेला आहे आता त्या चार्टमधनं देखील मी तुम्हाला थोडीफार माहितीही देण्याचा प्रयत्न करते आता या ठिकाणी मी हा चार्ट तयार केला आहे आता या ठिकाणी हा जो चार्ट तयार केलेला आहे यामध्ये सुरुवातीला मी मराठीमध्ये लिहिलेला आहे पाव इंच अर्धा इंच पाऊण इंच एक इंच सव्वा इंच आणि दीड इंच जे मी तुम्हाला आता इतक्यात शिकवलं ते पाव इंच हे बघा हा टेप बरोबर आता पाव इंच मी तुम्हाला इतक्यात शिकवलंच पाव इंच म्हणजे काय एक इंचाच्या सेंटरला घेतलं की हा आला अर्धा इंच अर्धा इंचाच्या आणि सुरुवातीचे जे अंक आहे त्याचा सेंटर घेतला की काय आलं पाव इंच एक आणि दोन रेषा म्हणजे पाव इंच आपण इतक्यात ते शिकलो आहोत बरोबर ह्याला म्हटलं जातं पाव इंच आता अर्धा इंच म्हणजे काय तर ह्या एकचा सेंटरला ए सुरुवात आणि एक ह्या दोघांचा जो सेंटर येणार रह आहे ह्याला म्हटलं जाईल अर्धा इंच आता पाऊण इंच म्हणजे काय ते पण मी तुम्हाला सा दाखवलेच आहे की एक इंचाला पाव इंच म्हणजे पाऊण इंच बरोबर आता त्यासोबतच इथं एक इंच एक इंच म्हणजे काय ते पण मी तुम्हाला सांगितलं सव्वा इंच म्हणजे काय ते पण मी तुम्हाला सांगितलं की एक इंच मध्ये पाव इंच ॲड केलं की के, किती आलं सव्वा इंच आणि दीड इंच म्हणजे काय एक मध्ये अर्ध मिळवले की आपलं माप आलेलं आहे दीड इंच तर अशा प्रकारे आपण पाव इंचापासून दीड इंचापर्यंत हे माप धरले जातात आता या ठिकाणी मी हे मराठीत तुम्हाला दाखवलं त्यासोबत इंग्लिशमध्ये देखील काही ठिकाणी ह्या शब्दांचा वापर केला जातो तर तो इंग्लिशमध्ये काय म्हटलं जाईल पाव इंचाला क्वार्टर इंच म्हटलं जाईल अर्धा इंचाला हाफ इंच पाऊन इंचाला थ्री क्वार्टर इंच एक इंचाला वन इंच सव्वा इंचाला वन अँड क्वार्टर इंच दीड इंचाला वन अँड हाफ इंच तर अशा प्रकारे इंग्लिशमध्ये देखील म्हटलं जातं तेच काही ठिकाणी फ्रॅक्शन्समध्ये देखील याचा वापर करतात काही ठिकाणी फ्रॅक्शन्समध्ये करतात काही ठिकाणी डिसिमलमध्ये देखील या ठिकाणी ह्या नंबरचा वापर केला जातो आता या ठिकाणी बघा पाव, पाव इंचा, इंचा इंच म्हणजे वन बाय फोर याला म्हटलं जाईल पाव इंच अर्धा इंच अर्धा इंच म्हणजे काय वन बाय टू त्याला म्हटलं जाईल अर्धा इंच पाऊण इंच म्हणजे काय थ्री बाय फोर इंचला वन इंचच म्हटलं जाईल सव्वा इंचाला या ठिकाणी फ्रॅक्शन्समध्ये असं लिहिलं जातं फाय बाय फोर आणि दीड इंचाला थ्री बाय टू तर प्रकारे फ्रॅक्शन्समध्ये वापर केला जातो काही ठिकाणी डिसिमल्समध्ये कसा वापर करतात ते मी तुम्हाला दाखवते तर डिसिमल्समध्ये पाव इंचाला म्हटलं जाईल झिरो पॉईंट टू फाईव्ह अर्धा इंचाला झिरो पॉईंट फाईव्ह पाऊन इंचाला झिरो पॉईंट सेवन फाईव्ह एक इंचाला एक इंच सव्वा इंचाला वन पॉईंट टू फाय आणि दीड इंचाला वन पॉईंट फाईव्ह झिरो तर अशा प्रकारे काही ठिकाणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भाषेनुसार या नंबरचा वापर हा केला जातो तर तुम्हाला जवळपास या ठिकाणी समजलंच असेल आता मी पुढं तुम्हाला परत लिहून दाखवते कशा पद्धतीने आता हे बघा आता आपण एक इंच कसं लिहिणार ह्याला म्हटलं जाईल एक इंच बरोबर हां आला एक इंच आता ह्या एक इंचाला आपण म्हटल्या सव्वा इंच, इंच कसं लिहायचं आता सव्वा इंच आता मी फ्रॅक्शन्समध्ये तुम्हाला दाखवते हां एक इंच वन बाय फोर ह्याला म्हटलं जाईल सव्वा इंच आता दीड इंच कसं लिहायचं एक इंच वन बाय टू ह्याला म्हटलं जाईल दीड इंच आता त्या ठिकाणी पावणे दोन इंच कसं लिहिलं जाईल आता या ठिकाणी वन इथं मी लिहिलं आणि थ्री बाय फोर ह्याला म्हटलं जाईल पाऊण इंच हा एक इंच ह्याला एक इंच म्हटलं जाईल हा सव्वा इंच हा दीड इंच ठीक आहे तर अशा प्रकारे देखील काही ठिकाणी नंबर्स हे लिहिले जातात अजून एक अजून एक तुम्हाला पत्र दाखवते आता काही ठिकाणी अजून म्हणजे आम्ही ज्यावेळेस शिकायचो त्यावेळेस कशा पद्धतीने लिहिलं जायचं ते पण मी तुम्हाला दाखवते आता हा एक इंच बरोबर आता ह्या एक इंचाला सव्वा इंच कशा पद्धतीने लिहिला तर सव्वा इंच लिहिण्यासाठी अशा प्रकारे एक इंच आणि त्यापुढे परत अशा पद्धतीने एक रेषा ही ओढली जायची याला म्हटलं जायचं सव्वा इंच परत या ठिकाणी दीड इंच कसं लिहिलं जायचं हा एक इंच आणि त्यापुढे परत दोन रेषा आणि ह्या दोन रेषा आणि दोन टिंब अशा प्रकारे हे दीड इंच लिहिलं जायचं आता पाऊन इंच म्हणजे काय तर या प्रकारे एक इंच आणि त्यापुढे तीन रेषा त्या ह्याला म्हटलं जायचं पाऊन इंच तर अशा पद्धतीने आधी आम्ही ज्यावेळेस अशा पद्धतीने नंबर्स हे लिहिले जायचे तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी माप हे घेतली जातात पण मी जी पद्धत माझी तुम्हाला दाखवणार आहे ती जवळपास या ठिकाणी ही जी पद्धत आहे याच पद्धतीचा आपण वापर करणार आहोत आणि त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी जे शिवण क्लास आहे तेही मी पूर्ण तुम्हाला शिकवणार आहे तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओमधला बरीच अशी माहिती टी जी टेप आहे मेजरमेंट टेप आहे मेजरमेंट टेपविषयी ही बरीच माहिती तुम्हाला मिळालेली असेल आता या ठिकाणी हा जो चार्ट तुम्हाला दिसतोय तो तुम्ही या ठिकाणी या चार्टचा एक स्क्रीन स्क्रीनशॉट काढू शकतात किंवा कम्युनिटी बॉक्समध्ये हा जो चार्ट आहे ह्याचा मी पीक टाकून देल पण त्यासोबत तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकतात तर चला लवकरच भेटूया अशाच आता नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर काही फ्रेंड चॅनलवरती नवीन आले असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय